सारे उगड़ मरे उगड़ रे खेन ये काड मरे शूटिंग रे का भाई किती आला आम्ही रस्त्यावर आले त्यांना किती आले एक टेम्पो आणि 10-12 गाडी येऊ लागले आणि ते साहेबांची गाडी आली फॉरेस्ट रेंजर म्हणून ते नाव आलं आणि आम्ही त्यांना विचारलं बाबा टेम्पो घेऊन किद्या वयतात तुम्ही हंगार ते म्हणाले किद्या ना किद्या ना आणि मागीर आम्ही त्यांच्या फाटोफाट येले झाल्या ते डायरेक्ट डॅमवर येले ते धनगरवाड्या एक बायल मगर खाल्लेली ती हंगात खाल्लेली बायल ती लास्ट टाइम खाल्लेली ती हंगात खाल्लेली अच्छा लास्ट टाइम ती मगरेन खाल्लेली ती हय लास्ट टाइम मगरेन खाल्लेली ती हंगार ह्या पॉइंटार अच्छा आणि हंगात ते सोडटले किती हय हय हंगार सोडटले आम्ही विचारल्यार बाबा हे किती हाडला तुम्ही ना ना किद्या ना किद्या ना आम्ही त्यांना सगळ्यांना आडायले त्यांना आणि आम्ही हा किद्या विचारलं त्याका अरे बाबा हे गाडयेन किद्या हे टेम्पोन किद्या ना किद्या ना म्हणाले आम्ही मागीर विशेष भुरगे हाडले ते सगळे पळयल्यार मगर आणि तुम्ही हंगार मगर हाडटात हे हे विनायक नायक त्याचे म्हशी बाई हंगार घालतात आणि बाकीची धनगरवाड्या त्या वाटेन लोक येतात बोकडा येतात आणि किती येतात ते वाटेन सहातली देवस्थानाची एक घुमटी हा करियाने म्हणून ते लोक त्यांचे एक रहदारी खूप आता ते हंगार डॅमार बी मागीर पळोवपाक येतात आणि हे नाकाल्ले येऊन गोष्टी काल खंय कोण म्हणा किदें आणि पालीन मगर धरलेली ती ती हाडून हंगार आमच्या लोक वस्तीन सोडा म्हणजे हे बरोबर न्हू हे असं किद्या करता हेचेर इन्क्वायरी गव्हर्नमेंटान घेवपाची तुम्ही आणि खंय तरी न्हय न्हू व्हडले ती खंय ना खंय सोडपाकूच जाय पण तुम्ही लोक वस्तीन सोडू नाका न्ही लोक वस्तीन सोडू नाका हंगार घेऊन येतात म्हशी आमचे लोक गावातले वडावलचे हंगार भुरगे येतात आणि किदें येतात लोक वस्ती सहातले येतात खूप लोक थंय एक उत्सव आता तो व्हडली पूजा येतात आणि असे आता आणि किदें करता हंगार लास्ट टाइम हीच ती न्हू हंगात खाल्लेली हंगात ती बायल न्हू मागीर येयलो चंद्रकांत शेटी हंगार पळोवन गेला शरस पळोवन गेला असे लोक खूप पळोवन गेले यांची इन्क्वायरी घेवपाची हा तुम्ही पळू शकता होच तो डॅम लास्ट टाइम धनगरवाड्याची ती एक बायल आई एक ती हंगात तिका खाल्लेली आणि थंय आयच टेम्पो घेऊन एकटो मनीस येतालो आणि त्याच्या वडसून रेंजर गाडी बी सगळे येऊन ते हंगा सोडपाक सोदताले हंगा लो रहदारी खूप असता असे हे थारे गावकऱ्यांचे म्हणणे असा असे तुम्ही पळोवन घेऊचे कसे किती चालला ते